गेट टुगेदर नावाचा चित्रपट आज थिएटर्समध्ये रिलीज झालेला आहे या चित्रपटासोबतच क्लॅशमध्ये जवळपास तीन मराठी चित्रपट रिलीज झालेले आहेत एक म्हणजे की रावरंभा असेल जॅ जा, जँगोजडी जा, नावाचा काहीतरी चित्रपट आहे त्यासोबत डँगोजडी काहीतरी आणि नाद फक्त एकच बैलगाड्या शिरत असे काहीतरी मराठी चित्रपट आहे त्यासोबतच आणखी महाराष्ट्र शहर देखील थिएटर्समध्ये दे चालू आहे हिंदीमधील देखील काही चित्रपट रिलीज झालेले आहेत असे खूप सारे चित्रपट आज रिलीज झालेले आहेत आणि एवढ्या साऱ्या चित्रपटांच्या मदत हा देखील चित्रपट रिलीज करण्यात आलेला आहे बाकी इंडस्ट्रीजचे तर आपण दिसू मराठीमध्येच चा जवळपास चार चित्रपट रिलीज झालेले आहेत टोटल आणि तरीही त्या चित्रपटाच्या मदत याही चित्रपटाला रिलीज करून टाकण्यात आलेले आहे तरी पाहिल्याचं गेलं तर राव चित्रपटानंतर हाच एक चित्रपट आहे ज्याला की आपण म्हणू शकतो की ओव्हरऑल बघायला जर गेलं तर स्क्रीन्स तेवढ्या काही खास तर नाही भेटल्या परंतु थोड्याफार तरी स्क्रीन्स ज्या आहेत फेटलेल्या आहेत आणि त्याही स्क्रीन्समधून चित्रपटाचे थोडेफार तिकीट जे आहेत ॲडव्हान्समधले विकलेले दिसत आहेत जसे की दोन चार तिकीट काही शोचे काही ठिकाणचे अर्धा शो असे थोडेफार तिकीट जे आहेत या चित्रपटाचे विकलेले जे आहेत ते दिसत आहेत म्हणजे एक चांगला रिस्पॉन्स या चित्रपटाला जे आहे ते दिसत आहेत राव रंभा चित्रपटापेक्षाही जास्त प्रेक्षक जे आहेत या चित्रपटामध्ये बुकमाशोवरती इंटरेस्टेड आहेत जवळपास सहा हजार प्रेक्षक या चित्रपटामध्ये बुकमाशोवरती जे आहेत इंटरेस्ट सध्या दाखवत आहेत आता कमाई जर पाहायला गेलं तर ॲटमोस्ट हा चित्रपट असे चिन्ह दिसत आहेत की वीस ते तीस लाखांच्या दरम्यान कमाई जी आहे तो करू शकतो जास्तीत जास्त तीस लाखापर्यंत हा चित्रपट पहिल्या दिवशी मजल मारू शकतो मला तरी वाटत नाही तीस लाख पण हा चित्रपट कमाई करेल आता बघूयात किती कमाई करतो किती नाही परंतु एक जास्तीत जास्त तीस लाख रुपये या चित्रपटाची पहिल्या दिवशी कमाई येईल असे मला वाटते पहिल्यांदा या चित्रपटाला बारा मे रोजी रिलीज करण्यात येणार होते परंतु पोस्टपोन करून आता सव्वीस मे रोजी रिलीज करण्याचे आहे ते आलेले आहे तर तुम्ही हा चित्रपट बघणार आहात का नाही नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा